संघाची 61वी आता वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडते आहे। महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना इथं दुपारी 1 वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे आता आजची गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्यता आहे। सभेच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे असतील, तर काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने गोकुळचं लेखापरीक्षण करण्यासाठीचा मार्ग देखील मोकळा करून दिलेला आहे। यासह अन्य मुद्द्यांवरून आजच्या या सभेमध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे। यासोबतच गोकुळच्या संचालिका शोमिका महाडिक यांच्यावर यात देखील वारंवार आवाज उठवत आहेत। यावरून आता गोकुळच्या सभेमध्ये आज जोरदार खडाजंगी होण्याची देखील शक्यता आहे। याच सभेकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे। तर थेट जाऊयात कोल्हापूरमध्ये। रणजित माजगावकर आपले प्रतिनिधी आपल्याला आजच्या सभेसंदर्भातले महत्त्वाचे अपडेट देत आहेत। रणजित, गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा होते, अनेक अर्थानं ही सभा आज गाजण्याची शक्यता आहे, अधिकची अपडेट काय? मी सध्या ज्या ठिकाणी गोकुळची सभा पार पडते त्याच ठिकाणी आहे। साधारण 1 वाजता ही सभा सुरू होईल। 5,000 लोकांना सुटसुटीत बसता येईल अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। महिला सभासद असतील, महिलांसाठी वेगळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे। 75 CCTV कॅमेराची नजर या सभेवर आणि सर्व संचालकांवर, सभासदांवर असणार आहे। तसंच सभेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, गोंधळ होऊ नये यासाठी मोठा पोलीस फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आज गोकुळची 61वी सर्वसाधारण सभा आहे। या सभेमध्ये सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्या गटाची सत्ता गोकुळवर आहे, तर विरोधी गटामध्ये महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक यांची हे विरोधी गट आहेत। गोकुळ संदर्भात गेल्या 2 वर्षांपासून गोकुळच्या दूध संकलनामध्ये झालेली घट असेल, गैरकारभार असेल आणि इतर कर्मचारी आणि सभासदांचे जे मुद्दे आहेत या मुद्द्यांवर शौमिका महाडिक, ज्या विरोधी संचालिका आहेत, हे वारंवार आवाज उठवत आहेत। यांच्या प्रश्नांना आज गोकुळचे सत्ताधारी उत्तर देतील का, याच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं, पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष आहे। आपल्याला माहिती आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारण एक अशी म्हण आहे की आमदारकी नको पण गोकुळचं संचालक पद दे। याचा अर्थ याच्यावर लक्षात येईल की किती मोठं गोकुळला वलय आहे। मुंबईसारख्या महानगराला गोकुळमधून मोठ्या प्रमाणामध्ये दुधाचं संकलन होतं, मोठी आर्थिक उलाढाल होते आणि लाखो शेतकऱ्यांचं भवितव्य गोकुळवर असतं। त्यामुळं गोकुळ दूध संघावर सर्वांची, पश्चिम महाराष्ट्राची नजर आहे। तसंच राजकीय घडामोडींवर सुद्धा गोकुळकडं बारीक लक्ष ठेवलं जातं। त्यामुळे आजची सभा वादळी होते, प्रश्नांना उत्तरं मिळतात का आणि विरोधक समाधानी होतात का याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। नेमकं आजच्या सभेमध्ये काय होतं हे पाहणं देखील महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे। तुर्तास